नमस्कार मित्रांनो मी शुभम पवार मित्रांनो पी एम किसान योजनेची जी वेबसाईट आहे त्यामध्ये मोठा बदल जो आहे तो करण्यात आलेला आहे तुमची सर्व कामे जी आता लवकर आणि पटकन होणार आहेत तर मित्रांनो वेबसाईट ओपन करण्यासाठी तुम्हाला गुगलमध्ये यायचं आहे आणि इथे पी एम किसान डॉट जी ओ व्ही डॉट इन हे सर्च करायचं सर्च केल्यानंतर तुम्हाला नवीन आता इंटरफेस दिसेल एकदम वेबसाईट फास्ट सुद्धा झालेली आहे इथं आपण काय करूयात तीन डॉटवरती राईट साईडला क्लिक करूयात आणि डेस्कटॉप साईट हा ऑप्शन ऑन करूयात डेस्कटॉप साईट ऑन केल्यानंतर इथे पहा आता अशा पद्धतीने हे वेबसाईट तुम्हाला दिसेल या वेबसाईटवरती आता कशा पद्धतीने नवीन सगळे ऑप्शन जे आहेत ते ॲड करण्यात आलेले आहेत हे पाहूयात तर इथे कोपऱ्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर आपले सरकार सेवा केंद्र चालक सी एस सी लॉग इन जे आहे ते इथे करू शकतात तर सी एस सी सेंटरचं लॉगिन कोपऱ्यामध्ये दिलं आहे त्यानंतर खाली आल्यानंतर इथे नोटीस बोर्ड आहे नोटीस बोर्डमध्ये इथे पहा आजचीच नोटीस आहे जेमध्ये सतरा ऑक्टोबर म्हणजे आज शेतकऱ्यांना बारावा हप्ता जो आहे तो अकरा वाजता मिळणार आहे ही नोटीस सुद्धा इथं लागलेली आहे तसेच केवायसीची नोटीस सुद्धा आहे म्हणजे शेतकऱ्यांनी केवायसी केली नसेल तर लवकरात लवकर केवायसी करून घ्यायची आहे ज्यांची केवायसी झाली असेल त्यांनाच इथे हप्ता जो आहे तो मिळणार आहे तुम्ही केवायसी आपल्या सरकार सेवा केंद्र चालकांकडे करू शकता किंवा तुम्ही स्वतः ओ टी पीच्या माध्यमातून सुद्धा करू शकता याच्यावरती आपण ऑलरेडी व्हिडिओ बनवली आहे त्यानंतर खाली आल्यानंतर पिरियड वाइज पेमेंट दोन हजार बावीस तेवीस एकवीस बावीस एकवीस बावीससाठी असे जे काही पेमेंट रिलीज झाले होते जसं की अकरा सव्वीस जे काही पेमेंट एप्रिल जुलै डिसेंबर मार्चमध्ये ते तुम्ही इथे त्यावरती क्लिक करून ते, ते पेमेंटचे स्टेटस हे सुद्धा तुम्ही इथे पाहू शकता तसेच खाली आल्यानंतर तुम्ही पाहू शकता पेमेंट सक्सेस झालेलं आहे ते दसेल आता नवीन ऑप्शन जे आहे ते इथे पहा फार्मर कॉर्नर फार्मर कॉर्नर हा सुद्धा ऑप्शन पूर्णपणे बदलण्यात आलेला आहे इथे पहा पहिलं ऑप्शन देण्यात आलेलं आहे ई के वाय सी त्यानंतर e फार्मर रजिस्ट्रेशन त्यानंतर एडिट आधार फेल्युअर रेकॉर्ड्स ई e के वाय e सीचा ऑप्शनमध्ये ई के वाय सी करू शकतात न्यू फार्मर रजिस्ट्रेशनमध्ये न्यू फार्मर रजिस्ट्रेशन करू शकतात न्यू फार्मर रजिस्ट्रेशन कसं करायचं आणि चालू झालं आहे का नाही याच्यावरती आपण नवीन एक व्हिडिओ बनवून घेऊयात आणि नवीन फार्मर रजिस्ट्रेशन कसं करायचं हे पण आपण पुढच्या व्हिडिओमध्ये येणाऱ्या पाहणार आहोत तर एडिट आधार फेल्युअर रेकॉर्ड जर आधारमध्ये काही बदल करायचा असेल काही प्रॉब्लेम झाला असेल तर ते इथे दुरुस्ती करू शकता बेनिफिशियरी स्टेटस तुम्ही आता इथे जे आहे ते पाहू शकता नवीन पद्धतीने सगळे ऑप्शन ॲड करण्यात आलेले आहेत जसं की स्टेटस ऑफ सेल्फ रजिस्ट्रेशन फॉर्मर आहे बेनिफिशियरी लिस्ट तुम्ही इथे पाहू शकता तुमचं नाव याच्यामध्ये आहे का नाही अपडेट सेल रजिस्टर काही अपडेटेशन करायचं असेल तर स्वतः अपडेट करू शकता के सी सी फॉर्म आहे किसान क्रेडिट कार्डचा फॉर्म आहे तो इथे तुम्हाला डाउनलोड करता येईल तसेच ऑनलाईन रिफंड जे आय टी आर वगैरे भरतात जे पात्र नाही आहेत असे जे काही शेतकरी असतील ते ऑनलाईन रिफंड म्हणजेच ते ज्यांना 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 पैसे भेटलेले आहेत दोन हजार ते परत पुन्हा सरकारला देऊ शकतात त्यासाठी ऑनलाईन रिफंड हा ऑप्शन आहे त्यानंतर ते डाउनलोड पी एम मो किसान मोबाईल ॲप तर पी एम किसानचं एक मोबाईल ॲप आहे त्याच्यामधून सुद्धा तुम्ही सगळ्या सेवांचा लाभ घेऊ शकता ते सुद्धा तुम्ही इथं डाउनलोड करू शकता तसेच डेस्क आहे तुम्हाला काही मदत का लागली असेल लागत असेल तर इथं मी हेल्प डेस्कवरती क्लिक करून तिथे मदत घेऊ शकता त्यानंतर एफेक आहेत एफ मध्ये प्रश्न आहेत जे की तुमच्या जे काही शंका असतील त्याचं निरासरण इथे एफी करतील तर अशा पद्धतीने हे नवीन ऑप्शन आहेत तसेच युजफुल लिंक्स आहेत इथे काही तर इथे दिलेले आहेत ते युजफुल लिंक्स तुम्ही पाहू शकता तसेच पी एम किसान स्कीम बद्दल माहितीसुद्धा इथे देण्यात आलेली आहे तर अशा पद्धतीने ही वेबसाईट जी आहे ती आता नवीन पद्धतीने डिझाईन करण्यात आलेली आहे आणि तुमची कामे पटकन व्हावीत या पद्धतीने त्यांनी इथे सगळी प्रोसेस आहे तर तिथं तुम्ही सगळी माहिती फार्मर कॉर्नरमध्ये मा घेऊन इथे चेक करू शकता आणि तुमची कामे पटापट इथे करू शकता तशा पद्धतीने महत्वाचा असा व्हिडिओ होता आपल्या मित्रांना नक्की शेअर करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र